विक्षोभादय स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी आयोजित स्वर्गीय गुरुनाथ भोईर स्मृतिचषक 2023 या स्पर्धेचे वन मॅन शो पादापन्न साजन भोईर यांची देन यांचा हा शो सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम सलामीवीर खेळपट्टीवर बघायला मिळतात आपल्याला प्रणव आणि त्याला साथ देण्यासाठी किरण. प्रणवने मागच्या सामन्यामध्ये तुफानी फटकेबाजी केली होती 41 धावांची आणि पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येते अवी. आवाज भिनार संघाने सार्थक स्पोर्ट्स कोलिवली संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं तर जॉली क्लब कामतगिर संघाने गावदेवी पूर्णा संघाला नमून पहिल्या विजयाची नोंद केली होती. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे. ह्या अगोदर सलगचे दोन सामने जिंकून बंद्रे मारुती काल्हेर या संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. पहिला चेंडू फेस करताना बीट झाला फलंदाज, बीट झाला एसटी रक्षक. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेकडे सरसावतोय. पंचांचा इशारा आहे ते चौकार. अजून फलंदाज धावतायत पण पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. पहिल्या चेंडूवर चार धावा मिळालेल्या आहेत. आता मात्र या चार धावा जोडल्या जातील धाव फलकावर. प्रणवच्या बॅट मधून या चार धावा आलेल्या आहेत. धाव संख्येला प्रारंभ केलेला प्रणव याने. पुन्हा एकदा सज्ज होताना बोलिंग मार्कवर अवी राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र खोदून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफला दक्ष आहे. चांगली क्षेत्ररक्षण उद्धव द्वारा. फक्त एक धाव पूर्ण केली जाईल. निहार आहे तिथे क्षेत्ररक्षक उद्धव आणि निहार यांना बघितल्यानंतर बघा दोघांची उंची बॉडी सेम आहे. सध्या होताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट अविनाश. चेंडूला मात्र अप्परकटचा फटका खेळला. चांगला फटका चेंडू चालला कव्हर बाउंड्री सीमारेषेच्या पलीकडे. दन 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 करत सीमा पार. चार धावांसाठी चौकार. What a shot!
बाद 17 अशा धाबा धाव पलकावर जोडलेले आहेत। चांगली सुरुवात, अमेजिंग स्टार्ट बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये। आवाज भिनारे संघाजी दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे। प्रसाद सामोरे जाईल प्रणव। सुरुवात तर खूप छान सुंदर झालेली आहे पहिल्या षटकामध्ये, दमदार सुरुवात बघायला मिळते। वेल बिगेन इज हाफ डन, सुरुवात जेव्हा तुमची चांगली होते तेव्हा शेवट देखील गोड होत असतो आणि ती सुरुवात करून दिलेली आहे प्रणव आणि बॅटर किरण यांनी। चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही, अतिशय चांगला चेंडू होता, इन स्विंगर डिलिव्हरी, झपकन आतमध्ये आला, पूर्णपणे बीट झाला फलंदाज, अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रणव याने। निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या कायम आहे धावपलकर 17। पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर प्रसाद युवा गोलंदाज। पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळलाय प्रणव, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे अतिशय वेगाने जलद, 4 धावांसाठी चौकार।
पडला। आज या स्पर्धेचा पहिला यशस्वी दिवस, बघू आजच्या दिवसामधून कोणता संघ क्वालिफाय होतोय ते। आता बारकाईने निरीक्षण करताना बंद्रे मारुती काल्हेर संघ पाहतोय, या दोन संघांमधील जो संघ विजयी होईल त्याला बंद्रे मारुती काल्हेर या संघाशी टक्कर द्यावी लागेल। नंदन पाटीलच्या नेतृत्वामध्ये खूप भन्नाट कामगिरी करतोय टीम बंद्रे मारुती काल्हेर या स्पर्धेमध्ये। न्यू बॉलर सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर उद्धव, सामोर जाईल फलंदाज बॅटर किरण। बक्षिसांचा वर्षाव असलेली स्पर्धा, बक्षिसांची खैरात बघायला मिळते प्रतिवर्षाप्रमाणे। ह्या वर्षी देखील अगदी थाटामाटात आणि जल्लोषात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वर्गीय गुरुनाथ भोईर स्मृती चषक 2023 छेल, फलंदाज बॅटर बाद होतोय, किरण याच्या खेळीचा अंत होतोय। न्यू बॅटर प्रणय येते मैदानाच्या आतमध्ये, किरण बाद झाल्या, काय झेल बघायला मिळाला, आपलातून झेल घेतला यश याने। 13 धावांची उपयुक्त इनिंग साकारली किरण याने आणि तो झेलबादच्या रूपाने बाद झाल्या। 6 चेंडूंचा सामना केला, सांघिक 28 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालेला आहे। आवाज भिनारे संघाचा, उद्धवने आपल्या संघाला पहिले यश मिळवून दिलेले आहे। टीमचा कॅप्टन राईट ऑन द विकेट, क्लीन बॉल, गेंद अंदर डंडा बाहर, फलंदाज बाद। स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक। प्रणय कधी आला आणि कधी तंबू मध्ये गेला काहीच समजलेलं नाही। त्रिफला बाद, दांडी गुल्ल, शून्यावर तो बाद होतोय। लागणारा दुसरा धक्का, धक्का क्रमांक 2, 28 ला 2 खेळाडू बाद। न्यू बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये, गणेश आहे न्यू बॅटर गणेश। पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी बघायला मिळते, वेग देखील खूप आहे। वेगावर अगदी सवार झालेला उद्धव, रफ्तार के सौदागर ऑन हॅट्रिक बॉल। बघूया आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाला विकेटची तिकडी हॅट्रिक पूर्ण करता आलेली नाही, तो कारनामा या सामन्यामध्ये बघायला मिळेल का। उद्धव ऑन हॅट्रिक, नाऊ हॅट्रिक वर होते, बघूया। सामोरं जाईल डावखुरा शैलीदार फलंदाज गणेश। फिल्डिंग मध्ये परिवर्तन, डाबी उजवी जोडी खेळपट्टीवर डावखुरा फलंदाज गणेश तयार सामना करण्यासाठी। बॉलिंग मार्कवर तयार उद्धव, चेंडू मात्र वेगवान, चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी, डॉट बॉल, काय गोलंदाजी बघायला मिळते। तिसऱ्या षटकामध्ये उद्धव द्वारा पूर्णपणे बीट झाला फलंदाज तिथे गणेश। धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी उद्धव द्वारा, कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी। गुड बॉलिंग, गुड जॉब, पुन्हा एकदा उद्धव सज्ज होते, राईट आर्म वर द विकेट, चेंडू मात्र शॉर्ट आर्म पुल, भिरकावून दिलेला आहे, सक्सेसफुल सिक्सर। ठेवलं एक
धाव संख्या वेगाने वाढते, धाव पलकावर 34। आता मात्र गणेश ने गोलंदाजी आपण पाहतो लयच बिघडलेला आहे। ज्या रिदम मध्ये गोलंदाजी करत होता खरतर उद्धव खूप चांगली गोलंदाजी करीत होता तिथे, पण एक खराब चेंडू आणि त्याचा जबरदस्त समाचार घेतला फलंदाज गणेश याने, ठोकलाय अप्रतिम दर्जेदार षटकार। 34 धावा धावपळकावर, दोन गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर। काय फटका खेळला होता फलंदाज गणेश, षटकार निशिताने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे। 34 धावा धावपळकावर, पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर उद्धव, सामोर जाईल डावखुरा फलंदाज गणेश। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, फुलटा चेंडू, चेंडू मात्र पाहतोय मिड विकेटला, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत। पंचांचा सॉफ्ट डिक्स डिसिजन येतोय, सॉफ्ट डिसिजन आलेल्या पंचांचा, आउटफील्ड पंचांनी आता निश्चितच हाय फुल टॉस बीमर साठी हा निर्णय, आमचे तिसरे पंच अजय पाटील, अभी हो जाएगा दूध का दूध और पानी का पानी। आमचे तिसरे पंच अजय पाटील यांनी सांगितलेले आहे की हा नो बॉल घोषित केलेला आहे त्यांनी। यस, एकूण या चेंडूवर गणेशला 3 धावा मिळतील, धाव संख्या वाढणार आहे धावपळकावर। संघाला मात्र 3 धावा निश्चितच मिळणार आहेत। 37 धावा, यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची सुवर्ण संधी आहे बॅटर गणेशला। चेंडू मात्र उडवलाय, फ्री हिट बॉल आहे, क्षेत्ररक्षक झेपावते, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते, सहज दोन धावा पूर्ण करते गणेश, चांगली फलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये, धाव संख्या वाढते धावपळकावर 39। गणेश मात्र जेव्हापासून मैदानात आलेला आहे तेव्हापासून त्याने सतत धावपळक हलता ठेवलेला आहे, स्ट्राईक रोटेट होताना मैदानाच्या आतमध्ये खूप महत्वाचं असते, दबाव कमी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुमची स्ट्राईक रोटेट होणे, भागीदारी होणे खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये, तेच बघायला मिळते। 39 धावा धावपळकावर उद्धव, फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलेला आहे, चेंडू मात्र आउट, टॉप द पार्क, 6 धावांसाठी षटकार। हे बघितलं आपण ऍक्शन रिप्ले मध्ये,
क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला होता मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे। तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 45, 15 सरासरीने धावा पूर्ण करताना खेळपट्टीवर जबरदस्त खेळ साकारताना खास करून गणेश हल्ला बोल करताना फलंदाजी करते। पंचेचाळीस धाबा धावपळकावर तीन षटकांच्या समाप्तीनंतर प्रणव आणि गणेश ही जोडगोळी खेळपट्टीवर। शेवटचा अंतिम षटक पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील रितेश सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर। चालू सामन्यातील विजयी संघाला बंद्रे मारुती काल्लेर या संघाशी टक्कर द्यावी लागणार आहे। प्रणवने देखील खूप इम्प्रेस केले खरं तर या स्पर्धेमध्ये। पाच चेंडूंमध्ये 16 धावांची तुफानी खेळी सादर करताना मैदानाच्या आतमध्ये गणेश प्रणव त्याला खूप चांगली साथ देतोय। एका बाजूने हल्ला तर दुसऱ्या बाजूने संयमी क्रिकेट। रितेश कट करण्याचा प्रयत्न केला होता जागेवरूनच चेंडू मात्र जाते डॉट। रितेश एक खूप चांगला गोलंदाज आहे चेंडूला मूव करण्यामध्ये वाकबगार असलेला हा गोलंदाज आहे। फिंगर रोल करताना चेंडू टाकताना जबरदस्त लेग ब्रेक गोलंदाज आहे। पुन्हा एकदा सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट। अजून एक फाईन डिलिव्हरी गुड जॉब अतिशय चांगली गोलंदाजी स्विंग अँड मिस डॉट बॉल। आता मात्र धावसंख्या कायम आहे धावपळकावर 45 किमान 50 प्लस जर धावा जोडल्या तर मोहनदादा भोईर एक चांगली फाईट प्रेक्षकांना बघायला मिळेल। कडवा प्रतिकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल। बॅट आणि बॉलचा चांगला संघर्ष बघायला मिळेल। स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू जाते डॉट। काय गोलंदाजी कमालीची गोलंदाजी बघायला मिळते। गोलंदाज रितेश अचूकता अचूकता आणि अचूकता गोलंदाजी मध्ये बघायला मिळते। भेदकता भेदकता आणि भेदक गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर रितेश। चेंडू मात्र बॅटच्या स्टिकरवर लागलेला आहे। क्षेत्ररक्षक झेपावते झेल बादच्या स्वरूपामध्ये प्रणव बाद झालेला आहे। काय गोलंदाजी बघायला मिळते। चार चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारची धाव खर्च केलेली नाही आणि एक किमती विकेट मिळून देतो आपल्या संघासाठी प्रणवचा। कमालीची गोलंदाजी धावसंख्या कायम आहे धावपळकावर 45 न्यू बॅटर सुनील। चेंडू मात्र बघूया चांगला फटका क्षेत्ररक्षक झेपावते। अजून एक गडी बाद धक्के पे धक्का दे धक्का ऑन हॅट्रिक वर येतोय गोलंदाज बघूया। मेडन विकेट हॅट्रिक पूर्ण बघायला मिळेल का या स्पर्धेमधली रितेश ऑन हॅट्रिक नाव हॅट्रिक वर आहे बघूया काय गोलंदाजी बघायला मिळते। पाच चेंडू टाकलेत कुठल्या प्रकारची धाव खर्च केली नाही। न्यू बॅटर हरेश शेवटचा चेंडू पहिल्या डावातील हॅट्रिक बॉल देखील आहे। अतिशय जबरदस्त भेदक गोलंदाजी तिखट मारा
45 धावांवर गाड़ी थांबलेली आहे, ब्रेक लागलेला आहे धाव संख्येला। शेवटचा चेंडू हॅट्रिक बॉल, विकेटची तिकडी पूर्ण होईल का? राइट आर्म ओवर द विकेट रितेश, चेंडू मात्र अतिशय चांगला टोलवलेला आहे, ऑफिस टोस फटका खेळला होता अलॉन्ग द कार्पेट। दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद, अशा प्रकारे चार षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावपळकर जोडलेले आहेत। 47 धावांचं लक्ष ठेवलेले विजयासाठी जाली क्लब कामतगर संघाला। धन्यवाद डिजमान। पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेड आयोजित स्वर्गीय गुरुनाथ भोईर स्मृतिचषक 2023 च्या स्पर्धेचा आगाज मित्र आपण पाहतोय। स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून देखील काही सामन्यांचं आयोजन पाहतोय। चालू सामना देखील दोन दिग्गज संघामध्ये आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून बांद्र्यामध्ये कल्याण संघाने देखील अतिशय चांगला आउटस्टँडिंग परफॉर्म्स केलेला आहे। सांघिक कामगिरी अतिशय चांगली ज्या संघाची आपण पहिले आजच्या दिवसामधून बांद्र्यामध्ये कल्याण जो अंतिम फेरीमध्ये आजच्या दाखल झालेला आहे। तर बघूया चालू सामन्यामधील देखील कुठला संघ एक चांगला परफॉर्म्स करून अंतिम फेरी गाठतोय। भिनार की कामतगर, कामतगर की भिनार। तर ज्वाली कामतगर संघाला विजयासाठी जे लक्ष 47 धावांचं सन्मान्य संजयजी भोई आणि त्याचबरोबर मिलनजी तरे ही मान्यवर मंडळी या व्यासपीठ मंचावर उपस्थित झाली आहे। तुमचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतो, वेलकम। अँड बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे। दोन दिग्गज संघ खऱ्या अर्थाने विजयासाठी, ज्वाली कामतगर संघाला विजयाचं लक्ष 47 धावांचं। बघूया आवाज भिनार कशा प्रकारचा आवाज या मैदानामधून करतोय। सलामी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय। ज्वाली कामतगर संघाची निहार आणि मोती मागच्या सामन्यामधून काय जबरदस्त परफॉर्मन्स मोतीच्या बॅटमधून आपण पाहिला, ज्यानं 49 धावा केल्या। चेंडूची फेक करायचे, नव्या चेंडूची फेक करायची मैदानामधून।
एंड बैक टू नाउन क्रिकेट जाऊया पुनः एकदा मैदानाकडे। चला प्लीज दोन्ही संघांनी देखील विनंती आपण लगेच सामन्याला सुरुवात करू। पंचानमच्या विनंतीशी आपण देखील सामन्याला सुरुवात करा। तर आवाज भिनार संघाचा सलामी गोलंदाज जतीन वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक आतातो जतीन। तर सलामी जोडी तिकडे डाळींच्या कतरात मैदानामध्ये आपण पाहतो ज्वाली कमदरे संघाची मोती आणि निहार। पहिला चेंडू पेस करताना मोतियाच्या बॅट मधून थोड़ा सा आत्मघात की फटका येतोय। ऑन साइड खेलने का प्रयत्न झाला, मिस टाइम स्ट्रोक झाला, चेंडू ऑन साइड आला, अप्रतिम उत्कृष्ट झाला कलेक्ट केला आणि पहिल्या चेंडूवर मात्र मोती सारखा महान फलंदाज बाद झाला। म्हणून क्रिकेटला निश्चितच खेळ मानला जातो, एव्हरी डे इज नॉट संडे। पहिल्या सामन्यामधून ज्या खेळाडूंना चांगली सुरुवात केली होती, चांगला खेळ केला होता तोच फलंदाज मात्र पहिला चेंडू पेस करताना आवाज भिनार या संघाच्या आगेस पहिल्या चेंडूवर बाद झाला मोती। नेक्स्ट बॅट्समन अमोल एक संघातील सर्वात अनुभवी असा फलंदाज अमोल। पहिला चेंडू फेक असता मोठा बिग फटका घेण्याचा प्रयत्न झाला मात्र चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर संपर्क निश्चित झाला होता मात्र क्लिअर करू शकला नाही। व्हाईट ऑफ लॉंग ऑन सी मारेशा आउटफील्ड मधून देखील काय कमालीचा झेल त्या ठिकाणी कलेक्ट झाला आणि महत्वाचा पहिला फलंदाज अमोल। उन्नती हॉस्पिटलचे डॉक्टर मान्यश्री धीरेन हे देखील या व्यासपीठ मंचावर उपस्थित। तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। पुन्हा एकदा गोलंदाज जतीन अतिशय चांगले चेंडूची फेक झाली होती, ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रॉपर चेंडू आणि बॅट व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं। थोडासा पंचांकडे आशेच्या दिशेने पाहिलं होतं मात्र पंच संमत नाही, चांगल्या चेंडूची सांगता झाली। डॉट चेंडू विरेन उन्नती हॉस्पिटलचे डॉक्टर विरेन या व्यासपीठ मंचावर उपस्थित। तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। पुन्हा एकदा गोलंदाज जतीन अतिशय चांगला फटका साजला, यस फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाही। अपोलो चेंडूला सुंदर साऊंड रॉयचा फटका आपण पाहिला, चेंडू वाडीश व्हाईट ऑफ लॉंगान सीमा रेषेकडे ट्रॅव्हल झाला, शतरक्षक देखील दक्ष होता आणि कुठल्या प्रकारची चूक न करता अचूक चेंडूला कलेक्ट केला, वेल जज कॅच, सुंदरसा चेंडूला कॅरी केला, महत्वाचा फलंदाज जाळ्या पावली माघारी गेला अमोल पाटील। प्रणवी असं देखील मी कौतुक करेन, खऱ्या अर्थानं प्रणवी यांनी देखील आउटफील्ड मधून काय कमलीचा झेल या ठिकाणी कलेक्ट करताना मला वाटतं दुसरा झेल कलेक्ट करतोय। या अगोदर मोती याला त्यांनी बाद केलं, त्यानंतर अमोल। नेक्स्ट बॅट्समन उद्धव बघा निहार तुम्हाला देखील स्पर्धेमधून एक सुवर्ण संधी आहे। तुमचे कंदे समर्थक मायाजी तरे यांच्याकडून तुम्हाला सुवर्ण ब्रेकिंग न्यूज आहे, आपल्या बॅटमधून चौकार किंवा षटकांची अटीक साधली गेली तर तुमच्यासाठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज आहे। माया तरे निहार तुमचे खंदे समर्थक आहेत। चेंडूला अतिशय चांगला हुकचा फटका आपण पाहतो, चेंडू लॉंग लेगला जातोय, खाली क्षेत्र आहे, चेंडू जाईल का सीमा रसे बाहेर चौकार, चौकार येतोय।
तिसऱ्या षटकाला प्रारंभ दे वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज रोहन येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 36 धावांची गरज. पहिल्या 12 चेंडूमध्ये खर्च झाल्या फक्त आणि फक्त 11 धावा. चेंडूला पुलचा फटका आहे. यस, अतिशय प्रथम उसको झलकायला केला जातो. महत्वाचा फलंदाज यश आबाद होतोय. चेंडूला हुक केलं होतं, चेंडू लॉंग लेग सीमच्या ट्रॅव्हल झाला, मार्गस्थ झाला, आउट पिनमधून देखील कमालचा झेल कलेक्ट केला आणि महत्वाचा चौथा फलंदाज ज्वाली कमाचा संघाचा बाद होतो यश. फलंदाज आहे उग्या संघाचा तारण हार बनतो का प्रेम. संघ थोडासा अडचणीत आहे. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय फटका प्रेम याच्या बॅट मधून येतोय. काय जबरदस्त एफर्ट्स. खऱ्या अर्थाने नशिबाची देखील साथ या ठिकाणी आवाज भिनाऱ्या संघाला मिळते. सुंदर फटका होता. अंधारेच्या अंदाजाने चेंडू सुंदरसा खेळून काढतो. इनफील्डच्या वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हरला गेला होता. चांगलं क्षेत्रक्षेत्र केलं, आउटफील्ड मधून झालं. दोन धावा कंप्लीट झाल्या. दोन धावडे संघाची धावसंख्या दोनने पुढं सगळी धावसंख्या होते ती 13. षट क्रमांक तिसरं विजयाचं लक्ष आहे. 47 धावांचं येणारे 10 चेंडू आणि आता विजयासाठी 34 धावांची गरज. 10 चेंडू आणि 34 धावा. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका सजवला, मात्र चेंडू जातोय वाडीश लॉंग आपला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. महत्वाचा फलंदाज प्रेम देखील आल्या पावळी परत आला. नेक्स्ट नंबर बॅट्समन प्रतीक येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. नेक्स्ट बॅट्समन प्रितेश. अतिशय चांगला चेंडू प्रतीक आहे. चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं होतं. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय. दोन धाव घेण्याची संधी झाली. दोन धावांची संख्या धावसंख्या दोनने पुढं सकते. धावसंख्या होते ती 15. 5-15. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. विजयाचं लक्ष 47 धावांचं. आता येणारे चेंडू असतील. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्सुक चेंडूची फेक झाली होती. येणारे 7 चेंडू विजयासाठी. अजूनही 32 धावांची गरज. मिशन थोडंसं इम्पॉसिबल झालेलं ज्वाली कामदार संघासाठी. विजय थोडासा कुठं दूर होत चाललेला आहे ज्वाली कामदार संघापासून.
येणारे सात चेंडू विजयासाठी अजून 32 धावांची गरज. या सामन्यामधून एक वेगळं साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय. आवाज भिनार आज खऱ्या अर्थाने या मैदानामधून देखील त्यांचा आवाज. चला बंदरामध्ये कल्याण संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतारीमध्ये राहा. विजेत्या संघाबरोबर लगेच तुमचा सामना असेल. हा चेंडू थोडासाच वेर आहे, आउट ऑफ ऑप्स्टम. अवांतर धाव मिळते एक. या एका धाव्याने संघ धावसंख्या एकने पुढे सरकते. येणारे चेंडू सात विजयासाठी 31 धावांची गरज. खऱ्या अर्थाने या चेंडूर जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये थोडीशी चोरस आणि रंगत निर्माण होईल. बघूया प्रत्येकाच्या बॅटमधून हा चेंडू आउट ऑफ पार्क किंवा चौकार येतो का. वारंवार गोलंदाज देखील चुका करताना पुन्हा एकदा स्वयं मारा. सन्मान्य आनंदजी भोईर आणि त्याचबरोबर मान्यश्री अमित भोईर, अमितजी म्हात्रे, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनापासून स्वागत. खास करून साजनजी भोईर यांच्याकडे तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं, आमंत्रित केलं जातं की आपण कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये या. गोलंदाज वारंवार चुका तुमच्या माध्यमातून देखील मैदानामधून स्वेअर मारा. अतिशय चांगला चेंडू चेंडू सुंदर साऊंडरचा फटका चेंडू जातो वाडिश लॉंग अनला. एक धाव घेण्याची संधी मिळते. एक धावीने संघाची धावसंख्या एकने पुढे सरते. समीकरण आता असेल येणारे सात चेंडू आणि विजयासाठी अठ्ठावीस धावांची गरज. चला बंदऱ्यामध्ये कल्याण संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं. चालू सामन्यातील इनिंग संपताच आपण लगेच नाणेबीसाठी या. विजेत्या संघासमोर तुमचा लगेच सामना असेल. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा. बॉलची चेंडूची फेक करा मैदानामधून. प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. बीसी फॉर्मॅटचे सन्मान्य जे अध्यक्ष प्रेसिडेंट अमोलजी पाटील, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत असेल तर अमोलजी पाटील आपण देखील व्यासपीठ मंचावर या. बीसी फोरचे सन्मान्य जे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत अमोलजी पाटील, ज्वाली कमल संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर, चेंडूला फोर्स केलंय. यस, ज्या फटक्याची नितांत गरज होती तोच फटका आपण पाहिला प्रतिकेच्या बॅटमधून. थोड्याशा अशा पल्लवीत होता ज्वाली कमल संघाच्या. चौकार येतोय. समीकरण बदलते. येणारे पाच चेंडू आणि विजयासाठी आता मात्र आवश्यक 24 धावांची. सामन्यामध्ये या चौकार थोडीशी रंगत. खऱ्या अर्थाने क्षमता देखील या फलंदाजामध्ये आहे.
प्रतीक नेहमीच ज्याच्या बॅटमधून आक्रमक खेळ पाहतोय, नेहमीच मोठ्या फटक्याने आपला अकाउंट ओपन करतो असा फलंदाज। आतापर्यंत ज्याने 3 चेंडू पेस करताना 7 धावा देखील केलेल्या आहेत। येणारे 5 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज। संघाचा तारणार बनतो की बघूया प्रतीक। चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू ऑन साइडला, तो एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावीचा थोडासा आत्मघात की प्रयत्न, आणि प्रयत्नामधून मात्र फलंदाज अपेक्षित ठरतोय। अति घाई आणि संकटात नाही, धाव घेण्याची अति घाई झाली। पहिली धावाती वेगाने प्राप्त झाली होती, दुसऱ्या धावीचा मोह आवर्त आला नाही, आणि दुसरी धाव घेताना मात्र महत्वाचा फलंदाज ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं थोड्याशा आशा पल्लवित करण्याची संधी होती असा फलंदाज प्रतीक बाद होतो। नेक्स्ट बॅट्समन जातोय संघातील सिनियर फलंदाज राकेश। येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज। नेक्स्ट बॅट्समन राकेश। चेंडूला पुलचा फटका, या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो। जीवदान दिले जा आयुष्यमान भवचा आशीर्वाद। समीकरण आता बदलते, येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज। बघा सामन्यामधून परिपूर्ण वर्चस्व निर्माण करताना संघ आपण पाहतोय आवाज भिनार, कारण की 3 चेंडूमधून क्रिकेटच्या पुस्तकामध्ये 22 धावा नाही आहेत। मात्र गोलंदाज आपण ठरवलं तर निश्चित आपण कामतगरचं सरकार बनू शकता। मिस टाइम स्ट्रोक, आता मात्र जबल जबल पराभव अटल झाला। फक्त आणि फक्त सामन्यामध्ये एक फॉर्मॅलिटीच पूर्ण करायची, औपचारिकता बाकी आहे। येणारी 2 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज। मिशन इज इम्पॉसिबल। चेंडूला स्विचचा फटका, आता मात्र जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न ज्वाली कामत संघाच्या माध्यमातून केला जातोय। चेंडूला सुंदर असा स्विचचा फटका आला, चेंडू थडम्यान सीमार्शी ट्रॅमेज झाला, चौकार आला, चौकार संख्या धावसंख्या वाढली। समीकरण बदलते, येणारा 1 चेंडू विजयासाठी आता 17 धावांची गरज। पराभव वाटले, अतिशय चांगला फटका, कमालीचा फटका। खऱ्या अर्थाने ज्या फटक्यांची गरज पहिल्यांदा होती ते फटके शेवटच्या अंतिम क्षणामध्ये आपण पाहिलं, कुठेतरी फटक्यांना उशीर झाला आणि या अनुषंगाने मात्र पराभवाला सामोरी जावं लागलं ज्वाली कमदर संघाला। बघा फक्त 10 धावांनी संघ या ठिकाणी पराभूत झाला। कदाचित राकेश सारख्या फलंदाजाला आपण जर आधी प्रमोट केलं असतं तर कदाचित कदाचित सामन्याचं चित्र वेगळं असतं, मात्र क्रिकेटमध्ये जर तुला महत्वाचं स्थान नाही आहे। जाऊया आपण स्टेजवर, करूया सन्मान त्या फलंदाजाचं ज्याच्या बॅटमधून आपण सुरेख सुंदर धावा पाहिल्या, ज्याची गोलंदाजी उत्तम पाहिली, तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर।